मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील कवठा सोपिनाथ येथे सुरू असलेल्या नागपंचमी निमित्त यात्रेत विक्रीसाठी आणलेला भयानक शस्त्रसाठा माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपीस शस्त्रसाठ्यांसह अटक करून माना पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आले. माना पोलीस स्टेशन हद्दीतील कवठा सोपिनाथ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नागपंचमी निमित्त भव्य अशी यात्रा भरते. या यात्रेत अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या शस्त्रसाठ्यात 8 नग लोखंडी कट्टा, 5 नग लोखंडी कट्ट्यार, 15 नग लोखंडी गुप्ते, 11 नग लोखंडी चाकू असे 39 नग अवैधरित्या हत्यार आरोपी यांच्या म्हणण्यानुसार विक्रीसाठी आणले होते. त्याची एकूण अंदाजे किंमत 3,350 अशी होती. हे हत्यारे विक्रीसाठीच आणले की यात्रेमध्ये आलेले यात्रेकरूंसाठी दहशत पसरविण्याकरता आणले याचा माना पोलीस चौकशी करीत असून येथील ठाणेदार सुरज सुरोशे हे आपल्या सेवेत कार्यरत असताना व बंदोबस्त कामी कवठा सोपिनाथ येथे हजर असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून हत्यार विकताना आरोपी दशरथ सिंग मुकुंद सिंग अनरेले वय 65 वर्ष राहणार अशोकनगर कारंजा लाड जिल्हा वाशिम यांना रंगेहात अटक केली आहे. धनराज सपकाळ, झुमो न्यूज, मूर्तिजापूर.